छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होणार आहे. मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचा मेळावा होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सांस्कृतिक मंडळात मेळाव्याचं नियोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मेळाव्यास उपस्थित राहतील. मुंबईतील मोठ्या झोपडपट्ट्या थेट विकासकांसाठी खुल्या झाल्यात. स्थानिकांच्या संमतीशिवाय झोपडपट्ट्यांचाच विकास करता येणार आहे. तर फडणवीस मुख्यमंत्री असताना रद्द झालेल्या 3 क पद्धतीच्या धोरणाला चालना मिळणार आहे. अर्थतज्ञ संजीव सान्याल गोखले संस्थेचे नवे कुलपती असणार आहेत. विवेक देबरॉय यांनी कुलपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर संजीव सान्याल गोखले यांची नेमणूक करण्यात आली आहे. सान्याल सध्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची 700 कोटींची पीएफ रक्कम थकीत आहे. 3,000 कर्मचारी जुलैपासून पीएफ रकमेच्या प्रतीक्षेत आहे. राज्य सरकार बेपरवाईनं वागत असल्याचा कर्मचाऱ्यांनी आरोप केलाय. संभाजीराजांचं मुंबईत शिवस्मारक शोध आंदोलन करणारे स्वराज्य पक्षाकडून मुंबईतील आंदोलनासाठी बोटी बुक केल्यात. बोट व्यावसायिकांना अज्ञातांकडून धमकीचे फोन आलेत. स्वराज्याच्या आंदोलनाला बोटी न देण्याचा सल्लाही देण्यात आलाय. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला दिल्ली पोलिसांनी ही बॉक्स ऍप फसवणूक प्रकरणात समन्स दिलाय. 9 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले. ऍपची जाहिरात करून गुंतवणुकीस प्रवृत्त केल्यानं रियाला नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबईकरांना 24 तास पाणीपुरवठा करणं अशक्य आहे. महापालिका अधिकाऱ्यांची याबाबत कबुली आहे. 24 तास पाणीपुरवठ्याचा प्रयोग मुंबई महापालिकेनं गुंडाळला आहे. महिला T20 वर्ल्ड कप मध्ये आज भारत पाकिस्तान आमने सामने खेळणार आहेत. सलामीच्या लढतीतील पराभवानंतर दमदार पुनरागमनासाठी भारतीय महिला संघ सज्ज आहे. भारत बांगलादेश पहिला T20 सामना आज रंगणार आहे. वेगवान गोलंदाज मयांक यादवसह युवा खेळाडूंना कौशल्य दाखवण्याची संधी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या मुंबई बाहेर करण्यात आले तर 11 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या मुंबईत करण्यात आल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियमावलीनुसार या बदल्या करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. सोलापुरात शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे. नागेश वनकळसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर होते तर शिवसेनेचे नागेश वनकळसेंनी पवार आणि ठाकरेंची भेट घेतली. नागेश वनकळसे मूळमधून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा नाशिक दौरा आहे. राज ठाकरे उत्तर महाराष्ट्रातील 47 विधानसभा संदर्भात चाचपणी करणार आहेत तर इच्छुक उमेदवारांसोबत राज ठाकरे संवाद देखील साधतील. मुंबईसह ठाण्यात उकाडा वाढण्याचा अंदाज आहे. पुढील 3 ते 4 दिवस उकाडा कायम असेल. तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पुण्यात सुप्रिया सुळेंना वाहतूक कोंडीचा फटका बसलाय. पुण्याच्या वाहतूक कोंडीत सुळेंनी बाईकनं प्रवास केला असून वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी बाईक स्वाराची त्यांनी मदत घेतली. ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवीणा मोरजकरांच्या अडचणीत वाढ झाली. मोरजकरांवर मराठा समाजातील अनेक लोकांवर खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केल्याचा आरोप आहे. यावर मोरजकरांनी विरोधकांना आव्हान दिल्यावर त्यांनी दोघांवर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केल्याचं समोर आलंय. त्यामुळे मोरजकरांमुळे आता ठाकरेंची कोंडी होऊ शकते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.